नमस्कार, मी सरिता पवार, न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। उधारीचा वडापाव न दिल्याने एका हॉटेल कर्मचारीच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केलाय। अंबरनाथ पश्चिम फॉरेस्ट नाका परिसरात माऊली कृपा नावाचं हॉटेल असून या हॉटेलमध्ये शरद अवारे हा कर्मचारी काम करत होता। यावेळी आकाश हा तरुण या हॉटेलमध्ये आला आणि त्याने शरद यांच्याकडे उधारीवर वडापाव मागितला। मात्र शरद याने मागील उधारी तू दिली नाही आहे आणि हॉटेलसुद्धा बंद झालं आहे, त्यामुळे वडापाव नाही आहे। या गोष्टीचा राग आकाशला आला आणि आकाश आणि शरदमध्ये बाचाबाची झाली। यानंतर जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाशने उचलला आणि शरद यांच्या डोक्यात टाकल्याने शरद हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तर या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करत आकाश या आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे। तो बोलत होता मला वडापाव पाहिजे, त्याला बोललो कॅन्टीन बंद आहे आज, तू जर काय असेल ते उद्या बघूया, तू चाल आता डायनिंग मधून, तू पिलेला आहेस खूप। तर तो शिवेळी करायला लागला, तर त्यानं त्याला काय बोलू, शिवेळी काय करू नको, तुला काय बोलायचं ते सकाळी येऊन बोल, मला काय बोलायचं काय नाही। तू माझ्यावाली पहिलीच उधार दिली नाही म्हटलं, तर तू आता कशाला मला त्रास देतोय म्हटलं, तू जाय। तो म्हणतो नाही तुला उधार दे ना, मला शिवगाळी केली, त्याला म्हणलं ठीक आहे तू जाय आता सकाळी काय असतले बघू। आणि मी असं पाठीमागं झालो, त्यांना वीट फेकून मारली मला, बाकी याच्या पुढं काही नाही एवढं। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।